सप्रेम जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी आम्ही तमाम युवा सैनिक आणि शिवसैनिक काश्मीर फाइल्स या चित्रपटाचा मालेगावतील पहिला शो बघण्यासाठी उपस्थित आहोत। दिनांक 12 मार्च रोजी मालेगावतील जे सर्व सिनेमा प्रेमी होते, आम्ही सर्वांनी युवा सेना आणि शिवसेना यांच्या पाठिंबाने या ठिकाणी पहिलं निवेदन मालेगावतील दिलं होतं। खरं तर याचं श्रेय बरेच जण लुटण्याचा प्रयत्न करतात, मात्र मी आज पण त्याच शर्टवर आहे। मी माणूस स्वतः तोच आहे, आम्ही सगळे युवा सैनिक तेच आहोत, इथली मॅनेजमेंट पण तीच आहे। त्यांना सगळ्यांना आणि मालेगावकरांना माहिती आहे की पहिलं निवेदन आम्ही आमच्या वतीने दिलं गेलं होतं, मात्र याच्यात कोणीही काही वेगळं राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये। युवा सेना ही कोणत्याही आंदोलनात नेहमीच पुढे असते, अग्रेसर असते, आणि हे युवा सेनेचं यश आहे। त्यामुळेच आपल्या मालेगावात हा चित्रपट दाखवला जातो आहे, द काश्मीर फाइल्स, ज्यात हिंदू जे होते, काश्मीरी हिंदू यांच्यावर झालेले जे अत्याचार होते त्या ठिकाणचे, तर त्याबद्दलची ही सत्यकथा आहे। माननीय बाळासाहेब यांचा तो एक जो सीन या चित्रपटात दाखवण्यात आला आहे की माननीय बाळासाहेबांनी काश्मीरमधील जे विद्यार्थी होती त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था, त्यांच्याकरता एक व्यवस्थित आरक्षित कोटा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात केला होता, या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे। आणि त्याच पद्धतीने हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी ही युवा सेना आणि आमचे युवा सेना विस्तारक माननीय आविष्कारजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 12 मार्चला पहिलं निवेदन दिलं होतं। आम्ही त्यांना दोन दिवसाचा अल्टिमेटम दिला होता की सर, हा जर चित्रपट आपण इथे लावला नाही तर सिनेमॅक्स बंद करा आंदोलन असं केलं जाईल। दिनांक 15 मार्चला आम्ही आंदोलनसुद्धा केलं आणि नंतर मॅनेजमेंटनी आम्हाला रीतसर त्या ठिकाणी सांगितलं, आम्हाला विश्वास दिला, आम्हाला प्रॉमिस केलं की आम्ही हा शो उद्यापासून सुरू करतो आहे आणि पहिला जो शो असेल मालेगावातला पहिला शो, वेळ सकाळी नऊ वाजता 16 मार्च हा युवा सैनिकांसाठी राखीव असेल। आणि आजचा हा पहिला शो आम्ही सर्व युवा सैनिक बघतो आहे, आम्हाला याचा खूप जास्त आनंद होतो आहे। आमचा युवा सैनिकांचं हे जे आंदोलन आहे ते या ठिकाणी यशस्वी झालं, म्हणून आम्ही संपूर्ण सिनेमॅक्सचे, संपूर्ण युवा सैनिकांचे, आमचे मार्गदर्शक सर्व शिवसैनिक, आमचे सगळ्यात महत्त्वाचे मार्गदर्शक माननीय कृषीमंत्री दादासाहेब भुसे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना चालते, ते आदित्यजी ठाकरे साहेब, त्यांचे महत्त्वाचे शिलेदार आमचे आविष्कारजी भुसे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं सगळ्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो। खूप खूप धन्यवाद। Yeah.
of Vishwas. In his most difficult days, he Both Pakistan zindabad.